कैसे बस तो कटा हो काय करे ड्रॉवर टाइम म्हणजे साईन अप पास करे लगेच बी टॅनिक्स म्हणजे साईनिक्स अपॉन कॉसेक्स किंवा वन मायनस साईनिक्स अपॉन कॉसेक्स वन प्लस साईनिक्स अपॉन कॉसेक्स इक्वल टू कॉसेक्स मायनस साईनिक्स अपॉन कॉसेक्स प्लस साईनिक्स कॉसेक्स मायनस साईनिक्स कॅन्सल करणार कॉसेक्स प्लस साईनिक्स डेरिवेटिव cos x plus sin x डेरिवेटिव काय देव cos x डेरिवेटिव माइनस sin x एंड sin x cos x आहे डेरिवेटिव ऑफ डिनोमिनेटर इज प्रेझेंट इन न्यूमरेटर राइट काय ना लॉग ऑफ मॉड्यूलस ऑफ डिनोमिनेटर cos x plus sin x sin x इंटीग्रेशन ऑफ tan x अपॉन वन प्लस टू tan इंटीग्रेशन ऑफ tan x अपॉन वन प्लस टू tan करो काय करायचं बाबा आत्ता सांगतो खरे tan x म्हणजे sin x अपॉन cos x करून सिम्प्लिफिकेशन बघा sin x अपॉन cos x 1 प्लस 2 sin square x अपॉन cos square x एलसीएम काढायचं एलसीएम काढल्यानंतर असं येईल कॉस स्क्वेअर एक्स प्लस टू साईन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स प्लस टू साईन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आणि वरती साईन एक्स अपॉन कॉस एक्स ए कॉस एक्स कॅन्सल झालं आणि कॉस एक्स वरती आलं साईन एक्स कॉस एक्स sin x cos x upon cos square x plus 2 sin square x the sin square x is derived from sin x cos square x is derived from minus sin x we have 2 sin x cos x and upon 2 into 2 karto ani substitution karo put cos square x कॉस स्क्वेअर एक्स प्लस टू साईन स्क्वेअर एक्स आहे टू साईन स्क्वेअर एक्स चार्ज असले तर साईन स्क्वेअर एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स साईन स्क्वेअर एक्स टू साईन स्क्वेअर एक्स आणि साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर वन साईन एक्स कॉस एक्स अपॉन वन प्लस साईन स्क्वेअर एक्स वन प्लस साईन स्क्वेअर एक्स वन प्लस साईन स्क्वेअर एक्स डेरिव्हेटिव्ह टू साईन स्क्वेअर एक्स वन प्लस साईन स्क्वेअर एक्स डेरिव्हेटिव्ह काय ते टू साईन एक्स कॉस एक्स राईट आन्सर आहे ना वन अपॉन टू लॉग ऑफ डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर काय वन प्लस साईन स्क्वेअर एक्स प्लस आन्सर हे नाही दिलं कारण वन प्लस साईन स्क्वेअर एक्स म्हणजे हे म्हणजेच हे आन्सर असा आहे लॉग ऑफ वन प्लस साईन स्क्वेअर सॉरी कॉस स्क्वेअर एक्स प्लस टू साईन स्क्वेअर एक्स हे आन्सर सॉरी Thank
साइंस थ्री प्लस टू साइंस के रख से डेरेवेटिव फोर टू साइंस ट्रिक्स साइंस ट्रिक्स का कहते हैं टू साइंस क्लासेस टू साइंस क्लासेस और टू साइंस के रख से फोर साइंस क्लासेस ये टेकिंग टू टू अपॉन टू के लिए तो ये तो डेरेवेटिव ही आती है बकाया आंसर वन अपॉन टू लॉग ऑफ थ्री प्लस टू साइंस के रख प्लस परीक्षा नाम गेला मध्ये बाकी मधून ऍक्च्युअली राहायचं पुढे 18-20 आले परीक्षा आवेश मध्ये पुढे गेलता माणसिक राहिले तासू काय आले परत तुझ्या गावची आता असणार साइनिक्स पासिक्स अपॉन फाइव साइंस्क्रिक्स प्लस टू कॉस्क्रिक्स फाइव साइंस्क्रिक्स से डेढ़ सा साइंस्क्रिक्स से क्या टू साइनिक्स पासिक्स साइंस्क्रिक्स से टू साइनिक्स पासिक्स और फाइव साइंस्क्रिक्स से टेन साइनिक्स पासिक्स टेन साइनिक्स पासिक्स और कॉस्क्रिक्स से माइनस टू साइनिक्स पासिक्स कॉस्क्रिक्स से डेढ़ का माइनस टू साइनिक्स पासिक्स और टू कॉस्क्रिक्स माइनस फोर साइनिक्स पासिक्स माइनस फोर साइनिक्स पासिक्स अभी दिख रहा है टेन साइनिक्स पासिक्स और टेन साइनिक्स पासिक्स माइनस फोर साइनिक्स पासिक्स सिक्स साइनिक्स पासिक्स और थ्री सिक्स अपॉन सिक्स इंटू सिक्स आंसर है वन अपॉन सिक्स लॉग ऑफ फाइव साइनिक्स पासिक्स प्लस टू कॉस्क्रिक्स माइनस सिक्स साइन एक्स प्लस फोर कॉस एक्स माइनस सिक्स साइन एक्स प्लस फोर कॉस एक्स माइनस सिक्स दोन वाला पाहिजे का दोन मूल्य पडले ते बघा दोन मूल्य ते बघा फोर कॉस एक्स मायनस सिक्स साइन एक्स आलं बरोबर आलं का दोन मूल्य आन्सर आहे ना वन अपॉन टू लॉग ऑफ सिक्स कॉस एक्स
प्लस फोर साइन एक्स प्लस आंसर। काय करायचं बघा, असं करूया स्टेप टू एक्स वर घेतलं कॉस टू एक्स आणि स्टेप एक्स खाल्यानंतर कॉस टू एक्स, तर कॉस टू एक्स तीन चारच्या फॉर्मला कुठला होत आहे टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस वन, हे बघा टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस वन अपॉन कॉस एक्स इक्वल टू कॅन्सल झालं कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस टू कॉस एक्स मायनस वन अपॉन कॉस एक्स इक्वल टू इंटिग्रेशन कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स आणि वन अपॉन कॉस मी सेक सेक एक्स इंटिग्रेशन ड्रॉ आउट सेक एक्स प्लस टेन एक्स प्लस टू साइन एक्स माइनस ड्रॉ आउट सेक एक्स प्लस टेन एक्स। Integration of dx upon sin x into cos x. ये वाइट वर्ती वन आए, वन लास्ट में का sin x plus cos x. तेव्हा वनचं ठिकाण लिहिलं साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, आता सेपरेट भागून बघा काय आहे काय नाही बघा साईन स्क्वेअर एक्स अपॉन साईन एक्स साईन कॅन्सल काय राहिलं वरती एक साईन एक्स राहिलं आणि अपॉन कॉस स्क्वेअर एक्स हे कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल वन अपॉन साईन एक्स आणि हे तुम्हाला माहिती आहे साईन एक्स अपॉन सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि कोस एक्स इक्वल टू काय येणार बघा सेक एक्स इंटू टॅन एक्स तर सेक एक्स आणि कोसेक एक्स लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉस एक्स झालं सेक एक्स प्लस
राइटर है वो 4x6 कॉमन, 4x6 देखो 4x6 कॉमन कर ले, 4x6 कॉमन कर ले, इनटू ब्रैकेट cos स्क्वायर x माइनस माइनस 4x6 कॉमन कर ले, 1 cos स्क्वायर x, 1 cos स्क्वायर x इक्वल टू 1 upon -4 cos x into sin square x. मगर से करें 1 sin square plus cos square. ऐसे मासर sin x into cos square cos x into sin square. सेम मासर को जाएगी minus one by four आ गया. अन्य 1 sin square x plus cos square. sin square x plus cos square. upon cos x sin square. cos x sin square equal to minus 1 upon 4. sin square x cancel 1 upon cos x plus a cos x cancel cos x upon sin square x equal to minus 1 upon 4 sec x plus cos upon sec x into cos x plus sec x into cos x equal to minus 1 upon 4 sec x log of sec x plus tan x. अरे फोर सी इंटू पार्टी से माइनस फोर सी प्लस माइनस x and 3 minus 1 e to x minus x into e plus e into x into e चिकाय जो बा e into x into e minus 1 अनि e into x आपने काय पाय जो x into e minus 1 पाय जो ये e नको e common काट जो तो x into e minus 1 plus e into x upon e कैसे बची ये देखो कितना पैसा जमा इनटू ये अपॉन ही पाजी क्या बची वो आंसर क्या है ना 1 upon e log of x into e plus e raised to x 1 upon e into log of दोन तीन पद चलता है पहली पद्धत
आणि एक्स न न्यूमरेटर डिवाइडला भाग आहे काय ना लॉग ऑफ मॉड्यूलस ऑफ ई रेज़ टू एक्स प्लस ई रेज़ टू माइनस प्लस माइनस अजून दोनची याची इक्वल टू ऑप्शन मध्ये त्याचे सिम्प्लिफाय करायचं ऑप्शन देतो म्हणजे बघा काय म्हणते ए लॉग ऑफ ई रेज टू टू एक्स प्लस वन प्लस बी लॉग ऑफ ई रेज टू एक्स ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू माइनस एक्स प्लस दुसरा प्रश्न सोडवायचा पाहिजे ये सेपरेट भागायचं 1 - 2 / e^2x + 1 त्याचे एक्स मायनस टू बाहेर मल्टिप्लाय न्यूमरेटर डिवाइड बाय e^-2x - 1 e^-2x आता याचं डेरिव्हेटिव्ह बघा डिनोमिनेटरचं त्याचं डेरिव्हेटिव्ह e^-2x मायनस टू म्हणजे प्लस तिकडे घेतो -2 × e^-2x अपॉन 1 + e^2 मग काय ना x + log(1 + e^2 - 2 ते पण ऑप्शन नाही पण तू असं विचार शकता असं ऑप्शन या ठिकाणी ऑप्शन म्हटलं असं तू बोल आला आन्सर ही काय म्हटलं तर बाकी असणार म्हणजे असेल आणि एक ऑप्शन आला आपल्याला हे नसतं हे असेल आणि तुम्हाला बुजायला फक्त हेच येते ते नन ऑफ दिस करणार काही माहीत नसत अजून पुढे दुसरी माहिती सर मला सगळे वेगळे करणार आहे सोडलं तर अजून बघा सेपरेट भागलं e^2x / e^2x - 1 आणि 1 - 1 / e^2x + 1 असे केलं सेपरेट भागले तिसरं सेपरेट e^2x + 1 डेरिव्हेटिव्ह काय e^2x / 2 / 2 याचं काय नाही 1 / 2 log(e^2x + 1 - ते मागासारखंच या पद्धतीने 1 / e^2x + 1 dx याचं डेरिव्हेटिव्ह मागासारखं म्हटलं आहे ना मल्टिप्लाय e^2 - 2x मग काय म्हणायचं
वन प्लस ई एस टू माइनस टू एक्स ऐसे डेरिवेटिव काढणार आहे अपॉन टू इंटू टू केलं आणि मायनस थ्री येतो मायनस इक्वल टू वन अपॉन टू लॉग ऑफ ई एस टू टू एक्स प्लस वन प्लस वन अपॉन टू लॉग ऑफ वन प्लस ई एस टू मायनस टू एक्स प्लस सी असं सूत्र फाइंड ई आय टी अजून असेल इक्वल टू ए प्लस बी एग्जाम्पल दिलं असणार पण इक्वल टू ए लॉग ऑफ ई टू एक्स प्लस वन प्लस बी लॉग ऑफ वन प्लस ई टू मायनस वॉट आर दी व्हॅल्यूज ऑफ ए आय बी असे कुठल्या पण क्वेश्चन विचारतात तर जेवढ्या पॉसिबल मेथड आहेत ते त्यांना माहीत तुम्हाला माहीत पाहिजे नसेल तर ज्यांना वेगळ्या मेथड माहीत आहेत त्यासाठी नणामधील ऑप्शन असतात काय दिसलं आपलं उत्तर आलं नाही की नन ऑफ तर आन्सर असते परंतु नन ऑफ दिस केलं नन ऑफ दिस याचा फायदा काय काय तुमचं पण व्यवस्थित असते आणि परत विद्यार्थ्याचा आन्सर पण शकते बिलकुल काय मला वाटतं की नन ऑफ दिसा म्हणजे ज्या एक एक्झाम्पल मिळाला त्याचे आन्सर नन ऑफ दिस असणार वाटतं ज्याला काही येत नाही त्यांना येते ते आमचे चेक करून बघून बघणार आणि ज्याला दोन तीन मेथड येतात त्यांचं पण नन ऑफ दिस ज्यांना दोन तीन मेथड माहिती आहेत त्यांचं फक्त ऍक्युरेट होते बाकी सगळ्यांचं आता हे वन अपॉन केले की वेगळेच दिले अजून ते पण वेगळेच स्वतः स्वतः आन्सर हे बघा लॉग ऑफ ई रेस टू एक्स प्लस वन अपॉन ई रेस टू एक्स तर असं म्हणतो मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स म्हणलं मग ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स ई रेस टू टू एक्स ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू मायनस एक्स वन ई रेस टू एक्स प्लस असं पण असणार लॉग ऑफ ई रेस टू टू एक्स प्लस वन मायनस लॉग ऑफ ई रेस टू एक्स हे वेगळं झालं आन्सर हे आन्सर वेगळं झालं हे आन्सर वेगळं झालं ते वाढ हे आन्सर वेगळं झालं आणि हे वेगळं अच्छा चार आन्सर अजून बघ अजून ए इंटू ई रेस टू एक्स प्लस बी सी इंटू ई रेस टू एक्स प्लस डी ते एक मेथड आहे हा टाईप नाही का ए इंटू ई रेस टू एक्स प्लस बी अपॉन सी इंटू ई रेस टू एक्स प्लस डी त्या गोष्टी आन्सर त्याचे कुठे तरी एक असेल कारण डिनॉमिनेटर ए इंटू मायनस कसे दिलं मायनस म्हटलं ए इंटू काय आहे ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डी बाय डी सब डिनॉमिनेटर लॉग ऑफ डिनॉमिनेटर येते त्यामुळे लॉग ऑफ डिनॉमिनेटर नाही आहे हे आन्सर त्यापैकी सोडून घ्या फक्त तुम्ही अवघड टर्म असते ना सोडा वेगळ्या पद्धतीने सगळे सोडा तुम्ही काय करणार टिक मार्क करणार आम्हाला तुम्ही सोडून दिलं होती क्लासमध्ये एकच आन्सर पण तुम्हाला माहीत आहे सगळे मेथड तुम्हाला माहीत पाहिजे जे नसेल तर नन ऑफ दिस मला ऐकलं नव्हती ते नसेल तर दुसरी मेथड आहे का बघायला पाहिजे चार आन्सर अधिक आन्सर दुसरं
साढ़े बारह डिफरेंशिएशन एक्झाम्पल
masih tahap analitis loh orang itu. Jadi diferensi jabatan tadi kemudian berikut sarjana berjuta itu sih. Kalau ada bicara resmen ahli sudah baris dah. Jangan diferensi cara diferensi ini itu perlu diingat itu soalnya asal itu. Dx upon 2 sec square theta. Dx upon 3 sec square theta. Sin di mana pun pas dan misalnya pun pas kerana tensi karena kaya ini. Upon cos x plus 2 sin x upon cos x equal to LCM cos x other 2 plus 3 plus 2 sin x. That is this sin x raised to cos x 3 plus 2 sin x raised to 0 plus 2 cos x 2 upon 2 into 2 equal to 1 upon 2 log of 3 plus 2 sin x plus student का answer सुन रहा है problem में आपके one upon d minus
कुठलं पण एक्झाम्पल अटॅच आलं फक्त एन बीच्या किमतीमध्ये काय असेल मग सोडलं आपण तर किमतीतून बघायचं ते असेल मग सोडलं ना स्टॅनिक्स अपॉन वन प्लस टू टॅन्स करेक्स मग सोडलं आपण टॅनिक्स अपॉन वन प्लस टू टॅन्स करेक्स तर किंमत लिहून बघा ए म्हणजे वन आणि बी म्हणजे टू टू इंटू ब्रॅकेट वन मायनस टू मायनस वन इंटू लॉग ऑफ ए कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स वन कॉस स्क्वेअर एक्स प्लस टू साइन स्क्वेअर आहे का आन्सर मस्त पाठता आणि मला किंमतीतून चार पाच त्यावेळी पाठवते पाठवा फॉर्म्युला पार्ट करण्याच्या एक्झाम्पलच बघायचे जास्त आपण म्हणून राहतो फॉर्म्युला पण पार्ट केलं नाही कसं वापरायचं ते पण पॅट वेळ भरपूर वाचते पाठ असेल तरी बघा लगेच दोन चार सेकंदामध्ये आन्सर फक्त कोणीशी बघा लागतो बाकी काही आहे की हे काय ए आणि बी ए आणि बी काय बदल नाही फक्त एवढं आलं की आन्सर पुढचं आहे जे काय ऍब्सोल्यूट त्याने केस सोडायचं केस आहे म्हणा पण जे ऍब्सोल्यूट त्यांचे पण जास्त मारलं असतं त्या गोष्टी म्हणणार आम्ही नव्हतो तर मला काही टेस्ट नंबर झाला आहे सोडायचं त्रास असला काय नाही मी सोडलं ते चालते असते